नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. दवाणफाटा येथील रस्त्यावर डंपरला अचानक आग लागण्याची घटना घडली. ही आग शनिवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लागली. दवाणफाटा ते चिरनेर या परिसरात मोठ्या प्रमाणात डंपरमधून डेब्रिज, दगड, मातीची ने आण करण्याची कामं सुरू आहेत. डंपरला आग लागण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आग विझवण्यात आल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडलेली नाही, मात्र वित्तहानी झाली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. खांदा कॉलनीमध्ये गेल्या 6 दिवसांपासून पाणी कपात आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पनवेल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, कामगार नेते महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली खांदा कॉलनीतील नागरिकांनी खांदा कॉलनीतील सिडको कार्यालय पाणी पुरवठा विभाग कार्यालयावर धडक दिली. पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत झाला नाही तर आम्ही पुन्हा येणार आणि सिडको कार्यालयाबाहेर धुणी भांडी करणार असा इशारा यावेळी महिलांनी दिला. त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. रोहा तालुक्यातील खारी इथे स्वामी भक्त यादुराम धुमाळ यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट इथून श्री स्वामी समर्थ महाराज यांनी चोळप्पा महाराज यांना प्रसाद रूपी दिलेल्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. साक्षात श्री स्वामी समर्थांचं आगमन झाल्याची भावना यावेळी भक्तांनी व्यक्त केली. स्वामी भक्त चोळप्पा महाराज यांचे वंशज वेदमूर्ती श्री नितीन महाराज प्रभाकर आणि ब्रह्मवृंद यांच्या वेदमंत्राने पादुका पूजन दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पादुका पूजन, लघुरुद्र अभिषेक, आरती, महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले. ग्रुप ग्रामपंचायत चौक आणि तुपगाव हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी नुकतीच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली. या कार्यवाहीमुळे अनधिकृत इमारत मालकांसह ग्राहकांचे धाबे दणाणले. खालापूर तालुक्यातील अनेक गावांचं मोठमोठ्या इमारतीमध्ये शहरीकरण झालेलं दिसतंय, मात्र बांधकाम करताना कोणत्याच अटी शर्तींचं पालन होताना दिसत नाही. त्यामुळे भविष्यात शहरीकरणाचं विद्रुपीकरण होण्यास वेळ लागणार नाही. तुपगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश सुरेश गुरव यांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्याने कारवाई होताना दिसून येते. दांड आपटा राज्य मार्गावरून पाताळगंगा वसाहतीकडे जाणाऱ्या पाताळगंगा जुन्या पुलाची दुरुस्ती करून तो वाहतुकीस खुला करण्याची मागणी खालापूर तालुका पत्रकार संघाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता संदीप बडगे यांच्याकडे केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देताच बडगे यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलं. या पुलावरील रस्त्याच्या लोखंडी शिगा बाहेर आल्याने अपघातांना आमंत्रण मिळतंय. त्याची दुरुस्ती तातडीने करावी, नवीन पुलाकडे जाण्याच्या मार्गावर रेडियम पट्टी लावावी, जुन्या पुलाचं नूतनीकरण अशा मागण्या खालापूर तालुका पत्रकार संघाने केल्या आहेत. खालापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ऑनलाईन पद्धतीने पोलीस ठाण्याशी संवाद साधत पोलीस व नागरिकांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन केलंय. यासह तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी, खंडित वीज पुरवठा यावर चर्चा करण्यात आली. खालापूर टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी, महामार्गावरील खड्ड्यांमुळे गणेश भक्तांना प्रवासात विघ्न येऊ नये यासाठी तातडीने खड्डे बुजवण्याचं काम हाती घ्यावं अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. खालापूर तालुक्यातील कलोते ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्तीतून जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत ज्येष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ व कलोतेचे ग्रामसेवक निलेश मस्कर, सरपंच रेश्मा ठोंबरे यांनी पाठपुरावा करून हे काम पूर्ण करून घेतलं. या सामाजिक कार्यासाठी कलोते ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व सरपंच यांना ज्येष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ, अखिल भारत जर्नलिस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य सचिव पत्रकार नरेश जाधव यांच्या हस्ते समाज योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. पेण नगरपालिका हद्दीत रिंग रोड परिसरातील रस्त्यांना खड्डे पडले असून गटारांची दुरावस्था झाली आहे. या विभागातील स्ट्रीट लाईट दिवसाही सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. याबाबत शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेने आवाज उठवत अनोखं आंदोलन केलं. नगरपालिकेला समस्या निदर्शनास आणूनही दुर्लक्ष होत असल्याने शिवसेना प्रणित कामगार सेनेने खड्डे पडलेल्या रस्त्यात हळदी कुंकवासह नारळ वाहून निषेध व्यक्त केला. आता तरी नगरपालिका लक्ष देईल का असा सवाल पदाधिकारी विचारतायत.
येत्या 2 दिवसात रस्ता दुरुस्त झाला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा कामगार सेनेने दिलाय. स्वराज्य प्रतिष्ठान पेण पूर्व विभाग आणि JSW संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वाकरुळ इथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडलं. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचं उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्ते रामशेठ पाटील, मंगेश दळवी, वाकरुळ सरपंच गणेश गायकर, शेतकरी कुक्कुटपालन जिल्हाध्यक्ष अनिल खामकर, युवा कार्यकर्ते गजानन मोरे, मयूर वनगे, प्रवीण इंदुलकर यांच्या हस्ते पार पडलं. या शिबिराचा 190 नागरिकांनी लाभ घेतला. पोटाचे विकार, संधिवात, आम्लपित्त, नेत्ररोग, संधिवात, आमवात, सांध्यांचे विकार, मणक्याचे विकार, मूत्राशयाचे विकार, किडनीचे विकार, हृदयरोग, श्वसनाचे विकार, त्वचारोग, दातांचे विकार, गर्भाशयाचे विकार यावर शिबिरात तपासणी करण्यात आली. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.